या खारघर दुर्घटनेमध्ये तब्बल 50 ते 75 मृत्यू झाल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय आणि हा मृत्यूचा आकडा सरकार लपवतंय असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. पाण्याविना सरकारनं 50 अधिक लोकांचे जीव घेतले असून पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जातंय. खोके सरकारमधील लोक मृतांच्या नातेवाईकांना पैसे देऊन त्यांचं तोंड बंद करतायत असाही आरोप राऊतांनी केलाय. तसंच पालघर मधील साधूंच्या हत्येवेळी तांडव करणारे भाजप नेते आता कुठे आहेत, फडणवीसांची माणुसकी मेली आहे का, मुख्यमंत्री दुर्घटनेबाबत गप्प का, असे अनेक सवाल करत राऊतांनी सरकारवर हल्ला चढवलाय. यावेळी राऊतांनी विशेष अधिवेशन घेण्याचीही मागणी केली आहे. सरकार आकडा लपवत आहे. हा मृतांचा आकडा जर गावागावात जर आपण पाहिला तर किमान 50 आणि जास्तीत जास्त 75 आसपास मृत झालेले आहेत. रोज नवे डाएट टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. पण ज्यांच्या घरामध्ये हे मृत्यूचं तांडव झालंय त्यांच्याकडे खोके सरकारचे लोक पोहोचतायत आणि त्यांचा आवाज दाबला जातो आहे. आणि आपण म्हणताय ते बरोबर आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार हे सगळे लोक उपाशी होते. हजारो लाखो लोक जे आले होते त्यांना पाण्याची खाण्याची किंवा इतर सगळे विधींसाठी कोणतीही सोय नव्हती. लोक गुदमरून तडफडून पाण्याशिवाय मेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष जो पालघरच्या साधू हत्याकांडानंतर तांडव करत फिरत होता, डहाणूला त्यांनी जे जत्रेचं स्वरूप दिलं होतं, हां आज कुठे आहेत ते? त्यांची माणुसकी मेली का देवेंद्र फडणवीसांची? त्यांना मन आहे की नाही? आज तुम्ही पाण्यासाठी तडफडणाऱ्या लोकांना अटक केली. काल तुम्ही फारगरला 50 लोक पाण्याशिवाय तडफडताना तुमच्या समोर तुम्ही एसीमध्ये बसला होता सगळे लोक. मी मुख्यमंत्र्यांशी बोलत नाही, ते निर्गुणच आहेत. पण भारतीय जनता पक्षाने केलेलं तांडव पालघरमध्ये आम्ही विसरू शकलो नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.